महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा सॉफ्ट टेनिस या राज्यस्तरीय स्पर्धेचे रविवारी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर समारोप करण्यात आले. समारोप समारंभात महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल टेनिस असोसिएशनचे जळगाव तर्फे शहरातील सामाजिक राजकीय वैद्यकीय क्षेत्रातील 7 व्यक्तींचा कोरोना योद्धा म्हणून श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिकृती देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी क्रीडा संघटक फारुख शेख यांनी कोरोना योद्ध्यांचा सत्कार देखील केला. यावेळी जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीचे अध्यक्ष, जळगाव जिल्हा कोविड सेंटरचे समन्वयक व जिल्ह्यातील विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, स्वराज्य क्रीडा संघटक मार्गदर्शक पुरस्कार प्राप्त फारुख शेख यांनी मागील 2 वर्षात सुमारे 1200 कुटुंबांना रेशन वाटप, 7390 लोकांना वैद्यकीय तपासणी मोफत करून दिली व वेळोवेळी माफक दरामध्ये औषधोपचार उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला. सॉफ्ट टेनिस स्पर्धेचा समारोपीय कार्यक्रम, या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या जळगाव शहर महानगरपालिकेचे उपमहापौर, आमचे मित्र आदरणीय कुलभूषण पाटील सर आणि व्यासपीठावर उपस्थित असोसिएशनचे अध्यक्ष पदाधिकारी आणि प्रथमतः एक नवीन पायंडा या ठिकाणी सॉफ्ट टेनिस असोसिएशनने या ठिकाणी टाकलेला आहे तो अत्यंत चांगला वाटला की पारितोषिक वितरण समारंभासाठी या कोरोना योद्ध्यांचं सत्कार केलं, त्यांच्या शुभ हस्ते तुम्हाला पारितोषिक दिलं जाणार आहे. दीपक आरडे सर आपल्यासमोर बोलले, परंतु वास्तविक आम्ही क्रीडा क्षेत्राशी जवळकी असलेले माणसं, आम्ही विविध संघटना राज्य राखीव अखिल भारतीय पातळीवर आम्ही काम करतो, परंतु खरोखरच मागच्या 2 वर्षापासून आम्ही जळगावकरांनी